विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश कैरे आपल्या पर्पलाइट यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, द मोस्ट अवेटेड व्हिडिओ आहे हा, कारण रिझल्ट लागल्यानंतर आणि रिझल्ट लागण्यापूर्वी भरपूर साऱ्या मुलांनी आम्हाला रिक्वेस्ट केलेली की सर, दोन इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे कॉन्डो आणि दुसरा एक ग्रेस मार्क यांच्याविषयी सांगा, कारण बॅकलॉग लागता तर ह्या दोघांना खूप महत्त्व येऊन जातं. कॉन्डो काय आहे आणि ग्रेस मार्क नेमकी काय आहे, तो कधी भेटतो, सो डिटेलमध्ये एकदम सोप्या भाषेत हार्डली 2 मिनिटात तुम्हाला दोघांमधला डिफरन्स सांगणार आहे आणि याचा आपण कधी वापर करू शकतो हे पण डिटेलमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब नसेल केला नक्की सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ खूप पॉवरफुल, खूप बेस्ट आहे, खूप महत्त्वाचा आहे. आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट करा. मित्रांनो बघा, दोन कन्सेप्ट आपला जर बॅकलॉग रिझल्ट आला किंवा फायनल रिझल्ट आला तर दोन कन्सेप्ट आपल्या डोळ्यासमोर येतात, ते आपल्याला माहिती पाहिजे. एक कॉन्डो म्हणजे काय आणि दुसरं ग्रेस मार्क म्हणजे काय. कॉन्डो मार्क आणि ग्रेस मार्क हे कधी कधी वापरायचे काय आहे बघून घ्या. कॉन्डोचा मराठीत अर्थ होतो माफी, थोडक्यात माफी म्हणजे काय, तुमचे विषय जास्त राहिले, तुम्हाला माफ करून दिले, काही विषयात तुम्हाला पास करून दिले, ही माफी. त्याला म्हणतो कॉन्डो. तो असा डॉलरने दाखवतो, बघा कधी कधी रिझल्ट असा डॉलर येतो तो कॉन्डो असतो, यस. आणि दुसरा एक ग्रेस, ग्रेस म्हणजे काय, कृपा, उपकार केलं, कृपा केलं, म्हणजे एखाद्याला 10 रुपये पाहिजे होते, मी त्याला 12 रुपये देऊन टाकले, 2 रुपयाचा उपकार करून दिला, तसं महा ग्रे ग्रेस. ग्रेसला कशाने दाखवता, हॅशने. आपल्या रिझल्टवर कधी कधी हॅश येतो. आता हे दोघांमधला फरक काय समजून घ्या. कॉन्डो हा फक्त ऑड सेमिस्टरच्या रिझल्टमध्ये येतो, म्हणजे आपल्या इंजिनिअरिंगमध्ये 2 सेमिस्टर असतात, दरवर्षी 2 सेमिस्टर असतात, पहिला ऑड सेमिस्टर आणि दुसरा इवन सेमिस्टर. तसंच दुसऱ्या वर्षाला पण पहिला ऑड सेमिस्टर, दुसरा इवन सेमिस्टर, तिसऱ्या वर्षाला पण पहिला ऑड, दुसरा इवन. सो ऑड आणि इवन असे 2 सेमिस्टर असतात, तू लक्षात घ्या. आणि आपले 2 रिझल्ट येतात. सो पहिला जो ऑड सेमिस्टरचा रिझल्ट असतो त्याला SGPA रिझल्ट म्हणतो. SGPA रिझल्टमध्येच कॉन्डो भेटला जातो, SGPA रिझल्टमध्ये ग्रेस भेटत नाही, लक्षात ठेवा. आणि जो ग्रेस मार्क आहे हा इवन सेमच्या म्हणजे दुसऱ्या सेमिस्टरच्या इवन सेमिस्टरच्या रिझल्टमध्ये भेटतो, त्याला CGPA रिझल्ट म्हणतात. या CGPA रिझल्टमध्ये आपल्याला ग्रेस मार्क भेटतात. यस, कॉन्डो पण CGPA कधी कधी येऊ शकतो, ठीक आहे, पण ऑड सेमिस्टरमध्ये ग्रेस येणार नाही, ग्रेस फक्त इवन सेमिस्टरच्या CGPA रिझल्टमध्येच येतो, लक्षात ठेवा. आता लक्षात घ्या, कॉन्डोसाठी कॉन्डो काय कन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये आता सांगतो, हे कुठे येतं ते क्लिअर झालं. बघा, तुम्हाला 10 मार्क रिझर्व केलेले असतात. 10 मार्क म्हणजे समजा आपण उदाहरण घेऊया, आपले इन सेम आणि एंड सेम मिळून तुम्हाला पासिंगला पाहिजे 40 मार्क, बरोबर, 40 मार्क पाहिजे. बघा, 10 मार्क रिझर्व आहे, मग हे 40 मार्क समजा एक सब्जेक्ट एक आणि सब्जेक्ट दोन, एका सेमिस्टरचे तुमचे 2 सब्जेक्ट आहे, कुठलेही सब्जेक्ट्स असो, येस 2 सब्जेक्ट्स आहे, मी कन्सिडर केलं. एका सब्जेक्टला तुम्हाला 35 100 पैकी पडले 35 आणि दुसऱ्या सब्जेक्ट पडले 100 पैकी 37. सो आता बघा, दोन्ही सब्जेक्ट जर कन्सिडर केले पासिंगला, या सब्जेक्टला पासिंगला मार्क पाहिजे फक्त 3, याला पाहिजे 5 आणि याला पासिंगला पाहिजे 3, दोन्हीची ॲडिशन केली 8 मार्क बनता. आणि आपले रिझर्व मार्क किती आहे, 10. मग आता तुमच्या मनात प्रश्न येईल, सर माझे दोन्ही विषय निघून जायला पाहिजे, कारण मला तर रिझर्व मार्क 10 आहे आणि इथे 5 पाहिजे, इथे 3च पाहिजे, दोन्ही याला 5 भेटले, याला 3 भेटले, दोन्ही 40-40 झाले, माझे विषय क्लिअर झाले. तर असं नाही आहे, लक्षात घ्यावा, कारण इथे एक नियम आहे, हा स्टार आहे. कॉन्डो हा फक्त एका सेमिस्टरला एकाच सब्जेक्टसाठी अलाउड आहे, एका सेमिस्टरला एकाच सब्जेक्टसाठी अलाउड आहे. म्हणजे समजा तुमची अशी केस झाली, एका सब्जेक्टला 35 आणि एकाला 37 आहे, तर तुम्हाला ज्याला कमीत कमी मार्क लागत आहे तो सब्जेक्ट तुमचा क्लिअर होऊन जाईल. म्हणजे या सब्जेक्टला 37, याला 3च मार्क लागत आहे ना, 3 मार्क तुम्हाला येथील, इथे डॉलर येईल आणि हा विषय तुमचा क्लिअर होऊन जाईल. हा पास होशाल आणि हा ऑब्व्हियसली फेलच राहील, हे लक्षात घ्या. कळालं? सो हा मेन डिफरन्स आहे. असं कधीच नाही होत की कॉन्डो तुम्हाला 2-3 विषयांना लागला. मग समजा या कंडिशनमध्ये तर असंही होईल, एका मुलाला समजा एका विषयाला 37 आहे, एकाला आहे 38, एकाला आहे 39, एकाला आहे समजा त्याला 39 आणि दुसऱ्याला आहे समजा 38. मग इथे पाहिजे 2 मार्क, इथे 1, इथे 1, इथे 2 आणि इथे 3, 3 2 5 6 7 8 9 9च मार्क पाहिजे, 10 मार्कचा ग्रेस येतो, तो ऑल क्लिअर होऊन जाईल, असं नाही होत. कळालं तुम्हाला? सो लक्षात घ्या, कॉन्डो फक्त कुठल्या तरी एकाच सब्जेक्टला भेटलो, जो सब्जेक्ट 40च्या जवळ आहे, ज्याला कमीत कमी मार्क पाहिजे 40 घ्यायला, तो सब्जेक्ट क्लिअर होतो, आपला एकाच सब्जेक्टला होतो कॉन्डो. कळायला क्लिअरली? आता ग्रेस मार्क बघू. ग्रेस मार्क हा कधी असतो? इवन सेमिस्टरच्या रिझल्टला. जो इवन सेमचा रिझल्ट का असतो, बरोबर, इथे किती मार्क आला, इवन सेमचा रिझल्ट म्हणजे काय, ऑड सेम आणि इवन सेम दोघांचा कॉम्बिनेशन रिझल्ट तो असतो आपला इवन सेमचा रिझल्ट, त्याला CGPA म्हणतो. सो CGPA पण 10 मार्क तुम्हाला रिझर्व ठेवलेले असतात. आता हे 10 मार्क कशाला वापरले जातात, कारण आपल्याला फर्स्ट क्लास पडला आहे का, डिस्टिंक्शन पडलं आहे, सेकंड क्लास आहे, हायर सेकंड क्लास आहे, हे कुठे कळतं? ऑड सेमला नाही कळत, आपल्या फायनल रिझल्टला, म्हणजे इवन सेमच्या रिझल्टवर कळतं ना. मग इवन सेमच्या रिझल्टवर
जबरदस्त येतं आपल्याला. फर्स्ट क्लास आहे, डिस्टिंक्शन आहे, सेकंड क्लास आहे, हायर सेकंड क्लास आहे, इवन सेमच्या रिझल्टवर येतं. सो इवन सेमिस्टरमध्ये जर तुम्हाला फर्स्ट क्लास घेण्यासाठी, डिस्टिंक्शन घेण्यासाठी, सेकंड क्लास किंवा हायर सेकंड क्लास घेण्यासाठी 10 कमी मार्क पडले, म्हणजे समजा असं धरूया एक उदाहरणार्थ तुम्हाला 100 हे आहे, 100 तुमचं समजा ओव्हरऑल, मी एक उदाहरण घेतोय, तुम्हाला आपलं समजा डिस्टिंक्शन एस पी पी यूचं आहे 66 पण तुम्हाला पडत आहे समजा 63 पडत आहे, बरोबर. तुम्हाला डिस्टिंक्शनला किती पाहिजे 66, तुमच्याकडे 10 कोटा रिझ्यू आहे, मग ते रिझल्टमध्ये काय येईल +3 येईल, आणि मग ते झाले 66 आणि तुम्हाला रिझल्ट येईल डिस्टिंक्शन, यू आर पास विथ डिस्टिंक्शन. म्हणजे लक्षात ठेवा, इवन सेमच्या रिझल्टमध्ये फर्स्ट क्लास, डिस्टिंक्शन, सेकंड क्लास किंवा हायर सेकंड क्लाससाठी 10 किंवा 10 कमी मार्क जर तुम्हाला लागत असतील तर तुम्हाला हे 10 एक रिझर्व कोटा आहे, त्याच्यातून तुमचं हे कवरअप फर्स्ट क्लास, डिस्टिंक्शन, सेकंड क्लास, हायर क्लास देण्यासाठी तुम्हाला ग्रेस मार्क दिले जातात 10, त्याला कृपा आपण म्हणतो, हॅश असतो तिथे रिझल्टवर. आणि हे आपल्या ओव्हरऑल रिझल्टसाठी लागू झालं, तसंच हे सब्जेक्टसाठी पण लागू आहे का, तर हो. कारण बघा, जसं आपण म्हणतो हा मुलगा युनिव्हर्सिटी टॉपर आहे, हा या सब्जेक्टमध्ये टॉपर आहे, सो असे तुम्हाला मॅक्सिमम 2 सब्जेक्टमध्ये 10 तुम्हाला ग्रेस दिले जातात, जेणेकरून तुमचं. पण हे 10 सब्जेक्टसाठी फक्त फर्स्ट क्लास आणि डिस्टिंक्शनसाठी, सब्जेक्टमध्ये तुम्हाला सेकंड क्लास आणि हायर सेकंड क्लाससाठी तुम्हाला ग्रेस भेटत नाही, लक्षात ठेवा. ओव्हरऑल रिझल्टमध्ये, इवन सेमच्या ओव्हरऑल रिझल्टमध्ये फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, हायर सेकंड क्लास, डिस्टिंक्शन सगळ्यांसाठी तुम्हाला 10 रिझर्व आहे, पण सब्जेक्टसाठी, 2 मॅक्सिमम सब्जेक्टसाठी तुम्हाला 10 रिझर्व आहे, पण ते फक्त फर्स्ट क्लास आणि डिस्टिंक्शन त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये पाडायचं असेल तर सेकंड क्लास, हायर सेकंड क्लाससाठी तुम्हाला हे 10 अवेलेबल नाही आहे. क्लिअर कन्सेप्ट क्लिअर झाला तुम्हाला? सो शॉर्टमध्ये तुम्हाला मी आयडिया देऊन दिली की कॉन्डो काय, ग्रेस काय. अजून काही डाऊट असेल मित्रांनो, नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे तेही डाऊट्स सॉल्व्ह करेल. मला खात्री व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला डिटेलमध्ये आयडिया क्लिअर झाली असेल. सो अजून काही डाऊट असेल नक्की लिहा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसंच आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की आपले पूर्ण तुमचे इंजिनिअरिंगचे फर्स्ट इयरचे सगळे विषय, सेकंड इयरचे सगळे विषय, त्यांचे जर तुम्हाला कॉलेजमध्ये तुम्ही जाऊ राहिले, कॉलेजमध्ये जाताय पण शिकवलेलं सरांना समजतच नाही, सरांनी शिकवलं डोक्यावरून जाऊ राहिलं, किंवा कॉलेजचे लेक्चर रेग्युलर करत नाही, किंवा कॉलेजच होत नाही, किंवा एक्सटर्नल ऍडमिशन आहे, अशा भरपूर कंडिशन असू शकतात, किंवा कॉलेजला जाऊच वाटत नाही आणि ऐनवेळी पेपरच्या वेळी घोटाळा होतोय, मग अशावेळी आपल्याला वाटते की सब्जेक्ट स्कोर करायचं. मी खरं सांगतो, इंजिनिअरिंगमध्ये पुस्तकं घेऊ नका, पुस्तकाची गरज नाही आहे, एवढं जाड पुस्तकातून एवढं विचारता घोटाळा होतो. त्यापेक्षा तुम्ही पर्पल हॅट ऍप्लिकेशन आपलं डाऊनलोड करा. पर्पल हॅट ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन आहे. सो पर्पलाइट ऍप्लिकेशन मध्ये हेच पुस्तकांमधले सगळ्याचे सगळे प्रत्येक युनिट आपण एकदम सोप्या भाषेत मराठीमध्ये युनिव्हर्सिटीतल्या बेस्ट ऑफ बेस्ट टीचरने, व्हिडिओ लेक्चरने शिकवलेले आहे. म्हणजे बघा, तुम्हाला पुस्तक घेण्याचंच काम संपलं, कारण कॉलेजला नाही गेले तरी तुम्हाला व्हिडिओ लेक्चरवरनं पूर्ण अभ्यास होऊन जातोय. सो कॉलेजला समजलं नाही तरी आपल्या पर्पलाइटवरच्या व्हिडिओ लेक्चरने तुमचं काम होतंय. त्याच्यानंतर तुम्हाला पुस्तकाची गरज नाही, कारण पुस्तकातल्या सगळ्या नोट्स आपल्या पर्पलाइट ऍपवर फ्रीली अवेलेबल आहे. एकदा तुम्ही कुठलाही कोर्स सबस्क्राईब केला तुम्हाला तिथे नोट्स भेटून जातात. पेपरच्या वेळी लागतं आपल्याला इझी सोल्युशन, पेपर सोल्युशन, तर प्रत्येक विषयाचे 2-2 इन सेम पेपर सोल्युशन सुद्धा आम्ही सॉल्व्ह करून दिले. म्हणजे पुस्तकाची प्राईस जर धरली 500 रुपये, त्याच्यानंतर पेपर सोल्युशन आलं ते 100 रुपयाचं, 600 रुपये, यस, एवढ्या सगळ्या गोष्टी. या सगळ्यांच्या ऐवजी आपला 1000 ते 1500 रुपयापर्यंत आपले कोर्सेस आहेत, त्यातला कुठलाही कोर्स सबस्क्राईब करा आणि बेस्ट ऑफ बेस्ट तुमचे इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट तुम्ही नक्की स्कोर करू शकते, एवढी मी 100% गॅरंटी देईल. सो पुस्तकांना बाजूला ठेवा, आपल्या पर्पलाइट ऍपवर येऊन जा, तुम्हाला इंजिनिअरिंग एकदम सोपं होईल, पुस्तकांची सुद्धा गरज नाही. सो मित्रांनो, नक्की व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.